सरकारने जी आर काढलेले आहे ते जी आरच्या माध्यमातून एक हमीपत्र रेशन दुकानदाराकडून भरून घेतले जात आहे. त्या हमीपत्रामध्ये तुमच्याकडे गॅस आहे का नाही जर हमीपत्रावर लिहून घेतलं आहे. जर तुमच्याकडं जर रेशन कार्डवर जर गॅसची नोंद असेल तर ते तुमचं ज्या रेशन कार्ड रद्द करणार आहे. आणि हा जो त्यांनी आणलेला आहे ह्याला बहुजन मुक्ती पार्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आजच्या दिवशी विरोध करत आहे. आणि ह्या हमीपत्राचे आम्ही 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही होळी करत आहोत. हा जी आर म्हणजे हे जे हमीपत्र आहे हे जर काढून घेतलं तर रेशन कार्ड जर काढून घेतलं तर आमच्या बहुजन समाजातल्या ज्या गोरगरिबाला जे रेशनच्या माध्यमातून जे स्वस्त दरात अन्नधान्य मिळणार आहे त्या अन्नधान्य उद्या त्यांनी बंद करणार आहेत. याचा अर्थ असा झाला की आमच्या बहुजनाला त्यांनी मरणाच्या छाया सोडणार आहेत. म्हणून बहुजन मुक्ती पार्टी याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आंदोलन करतात. आमचे आजच्या दिनी आम्ही जनतेला आवाहन करतात की परत 2 तारखेला 2 एप्रिल 2021ला या सरकारने जर हा रद्द केला नाही तर आम्ही 2 एप्रिलला तहसील कार्यालयावर कलेक्टर कार्यालयावर आंदोलन करणारा मोर्चा काढणार आहोत. धन्यवाद. जय मुनिवासी साथियो, आज 26/3/2021 रोजी महाराष्ट्र शासनानं जो अपात्र शिधापत्रिका मोहिमचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या निर्णयाच्या विरोधात या हमीपत्र जाळण्याचा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेला आहे. सदर हमीपत्रात असा उल्लेख आहे ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस आहे आणि जो आपल्या गॅसची माहिती देणार नाही त्यांना शासन शिधापत्रिका रद्द करणार आहे. शिधापत्रिका रद्द केल्यास या आपल्या महाराष्ट्रातील तमाम बहुजन आणि गरीब लोकांचं अन्न रेशनचं धान्य रद्द होणार आहे. मला असं म्हणायचं आहे शासनाला आमच्या गॅसची माहिती का पाहिजे? तुम्हाला आमच्या गॅसचं काय कारण आहे? कशाला माहिती घेत आहे? याचं एकच कारण असू शकतो, गॅस जर आपल्याकडं असेल तर आमचं धान्य तुम्ही रद्द करणार आणि आम्हाला खुल्या बाजारपेठेमध्ये जाऊन उच्च किमतीने धान्य घ्यावं लागणार. हे मनुवादी षडयंत्र आहे. या मनुवादी षडयंत्राच्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही या हमीपत्राचं धन करणार आहे. तसेच 2 एप्रिल 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय इथे आम्ही भव्य मोर्चा नेणार आहे. तरी आज आम्ही इथे आवाहन करतो महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधवांनी, मूलनिवासी बांधवांनी या हमीपत्राचा निषेध करण्यासाठी, या शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी 2 तारखेला आमच्यासोबत बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही जे आंदोलन करणार आहे त्या आंदोलनात तुम्ही आम्हाला सपोर्ट करावे अशी मी विनंती करतो आणि आवाहन करतो. आता आम्ही या हमीपत्राचं धन करणार आहे. या हमीपत्र वाचून दाखवणार आहे तुम्हाला एकदा. मी शपथपत्र लिहून देतो की माझ्या नावावर तसेच शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी नाही. माझ्या नावावर तसेच शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस जोडणी असल्याचे आढळून आल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल याची मला जाणीव करून देण्यात आली आहे. मला असं विचारायचं आहे तुम्हाला गॅसची माहिती कशासाठी हवी आहे? आज भारतातल्या 90% लोकांकडे गॅस आहे. नरेंद्र मोदीने उज्ज्वला गॅस योजनेतून जवळजवळ 90% लोकांना गॅस दिलेला आहे. बरोबर आहे का पवार साहेब? मग असं असताना तुम्हाला गॅसची माहिती कशासाठी हवी आहे? मागील 10 वर्षाखाली गॅसच्या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील 100% रॉकेल समाप्त केलेलं आहे या मनुवादी शासनाने.
10 वर्षापासून आम्हाला रॉकेल मिळत नाही, आता उद्या पुढच्या वर्षात आपल्याला धान्यसुद्धा मिळणार नाही, म्हणून आम्ही या हमीपत्राचं आता दहन करणार आहे। विकास धन्यवाद।